नमस्कार, मी संदीप देसाई। महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण बघतोय लोकशाहीचा उत्सव सुरू आहे। राज्यामध्ये पावसाचं वातावरण आहे, परंतु उत्सव या उत्सवाला लोकशाहीचा चांगला प्रतिसाद रेशमा मिळताना दिसतोय, कारण लोक बाहेर पडतायत। अजून थोडी टक्केवारी कमी असली तरी सुद्धा लोकांचा उत्साह कमी झालेला आपल्याला दिसत नाही। सगळीकडे आपण सुद्धा आवाहन करतोय, सगळे नेते आवाहन करताना दिसतायत, सामाजिक संस्था आवाहन करताना दिसतायत। या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं रेशमा, तर काही भागामध्ये मतदानाची टक्केवारी आहे ती जास्त होताना दिसते, पण काही भागामध्ये अजून कमी आहे, म्हणजे विदर्भातला वर्धा जिल्हा असेल किंवा इतर ठिकाणी। आणि संदीप, आपण बघतोय टक्केवारी आपल्या हाती आलेली आहे, 10 वाजेपर्यंतची आहे। राज्यात आतापर्यंत 6.5% इतकं मतदान झालंय। मुंबई उपनगरांचा विचार करायचा झाला तर 5% मतदान झाले असं म्हणू शकतो। आपण बघितलं तर सकाळचा जर आपण आकडा बघितला मुंबई शहरातला, तो अतिशय कमी होता, पण आता जर आकडेवारी बघितली तर 7.16% एवढं मतदान झालंय। ठाण्यामध्ये पण चांगलं झालेलं आहे, मुंबई उपनगरांमध्ये सुद्धा 5.3% मतदान झालेलं आहे। पुण्यामध्ये थोडंसं कमी आहे। आपण मगापासून बघितलं की लोकसभेला कशा पद्धतीनं पुणेकरांवर टोमणे सगळ्या मुंबईकरांनी मारलेले होते, आता सुद्धा पुणेकर मुंबईकरांच्या थोडंसं मागे असल्याचं पाहायला मिळतं। निश्चित, औरंगाबादचा आकडा बघितला तर सकाळी 10 वाजेपर्यंत 6.63% इतकं मतदान झालंय। नाशिकमध्ये 5.58%, आणि नागपूरमध्ये आपण बघितलं मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, नितीन गडकरींचा जिल्हा आहे, सगळे हेवीवेट भाजपचे नेते आहेत नागपूरमध्ये, पण तिथं मतदानाचा 8% मात्र कमी होताना दिसतोय, फक्त 2.4% सगळ्यात कमी मतदान। कोल्हापूरमध्ये मात्र दरवर्षीप्रमाणे चांगलं मतदान होताना दिसतंय, 7.97% मतदान आहे कोल्हापूरमध्ये। चुरशीच्या लढती असतात, सगळ्या दिग्गज नेते आहेत, पारंपरिक गड मानले जाणारे भाजप आणि राष्ट्रवादीचे सुद्धा अनेक नेते आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच रत्नागिरीचा आकडा आलेला आहे, 5.51% मतदान झाले। सिंधुदुर्गात देखील कमी मतदानाची नोंद झाली आहे, 3.83% इतकं मतदान झाले। नंदुरबारमध्ये 5.69% तर धुळ्यात 5.68%। या सगळ्यामध्ये आपल्याला रेशमा बघायला लागेल सिंधुदुर्गमध्ये सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं, कारण सेना असेल विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय, कारण दीपक केसरकर असतील सेनेचे नेते, नितेश राणे असतील आणि त्यांच्या विरोधामध्ये दिलेले शिवसेनेचे उमेदवार असतील, या सगळ्यामुळे लक्ष होतं, पण मतदानाची टक्केवारी आतापर्यंत कमी आहे। निश्चित, जळगावची आकडेवारी आपण बघतोय, 5.95% इतकं मतदान झालंय। बुलढाण्यात 4.97%, अकोल्यात देखील अजूनही मतदानाची टक्केवारी कमी आहे। अकोलेकर बाहेर पडा, मतदान करा। तर वाशिम मधली टक्केवारी आहे 5.67%। बघितलं नागपूर असेल किंवा विदर्भातले जिल्हे जर असतील, तिकडे मतदान थोडस कमी होताना दिसतंय आपण जर बघितलं तर। आणि संदीप, प्रशांत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत, त्यांना आपण विचारूयात की सध्या प्रशांत 10 वाजेपर्यंतचे आकडे हाती आलेले आहेत, काही ठिकाणी समाधानकारक मतदानाची टक्केवारी बघायला मिळते, मात्र नागपूर असेल अकोला असेल अजूनही नागरिक बाहेर पडताना दिसत नाहीयेत। बरोबर, अनेक शहरांमध्ये अजून नागरिक बाहेर पडताना दिसत नाही, त्यामुळे टक्केवारी अजून काही वाढली नाही, पण ज्या पद्धतीने माहिती पुढे येत आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचं जी माहिती पुढे आली आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाची जी टक्केवारी आपल्याला दर एक तासाला सांगत आहे, त्यानुसार जर बघितलं तर आत्ताच्या घडीला सगळ्यात जास्त जे मतदान आहे ते जालना जिल्ह्यामध्ये आहे, त्यानंतर जर सोबतच जर बघितलं तर नंदुरबारमध्ये आतापर्यंत जास्त मतदान झालं आहे, मुंबई उपनगरामध्ये मुंबई शहरामध्ये देखील बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे, पण अजूनही ज्या पद्धतीनं टक्केवारी पुढे आली, जवळपास 6%पेक्षा जास्त मतदान झालंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, अशावेळी अजून मतदारांनी बाहेर पडावं, मतदानामध्ये सहभागी व्हावं, लोकशाहीच्या उत्सवात सहभाग व्हावं। आणि खास करून जर बघितलं बुलढाण्यामध्ये 5.2% आता मतदान झालंय अशी जी माहिती आता आकडेवारी पुढे येते, त्यानंतर जर बघितलं गडचिरोली सारखा जो दूरचा जिल्हा आहे आणि तिथे 5%च्या वरत मतदान झालेलं आहे साधारणतः, आणि परभणी सारख्या जालना शहरामध्ये जवळपास 11%च्या जवळपास मतदान आता पोहोचत आहे साधारणतः, जी 11 वाजेपर्यंत आकडेवारी येतं येईल, 10 पर्यंत आकडेवारी आपण दाखवतो आहोत, आणि दर सेकंदाला ही आकडेवारी अपडेट होत आहे, कारण की ज्या पद्धती यंत्रणा केंद्रीय निवडणूक आयोगाची आहे त्या ते दर सेकंदाला अपडेट देत आहे, आणि त्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून आपल्याला ही माहिती मिळते। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं मुंबई शहरामध्ये आता म्हणजे 7%पेक्षा जास्त मतदान झाले, 7% असं म्हणावं लागेल, आणि सोबतच जर बघितलं आपण तर जर कोल्हापूर शहरामध्ये जर बघितलं तर 8.2% मतदान झालंय, अशा प्रकारची आकडेवारी पुढे येत आहे, आणि यासून आपल्या सगळ्या मतदारांना आव्हान आहे न्यूज 18 लोकमतचं की मतदारांनी बाहेर पडावं, लोकशाहीच्या उत्सवात सहभाग